ताई, ओ ताई, काय गं? याना भांड धुवू लागलं, पाऊस यायला लागलाय हो। हां बाय आले बाय, पावसाला कुठून जोर आला काय ना आज? हां तुला एवढा वेळ लागला बाय भांडे घासाय? मी घासून देते, तुम्ही फक्त धुवा। धुवते मी? जरा पटपट आवरायचं, माहिती ना म्हातारी वरदते आपली। तुला काय माहिती बाई, मी कसे कसे दिवस काढलेत आधी। होय ताई, खरंच म्हणजे आपण दोघे असून एवढं काम पडतंय आणि तुम्ही एकटे असता किती काम असं तुम्हाला? बाया लय काम होती मला, घरचं उरकून अजून ह्याच्याशी रानातलं करावं लागत होत। आणि आत्या नव्हत्या काय करू लागत? आत्या नुसतं नावाला येतं, आत्याचं लगेच दुखत, हे दुखत ते दुखत, आत्या लगेच म्हणते नको बाई जा पोरी माझं हे दुखत। काय सांगू आता तुला? खरं काय जाऊ दे, काय आता आपली सासू येईन काय म्हणाव। तर बाई मी नुसतं एवढं एका टायमाचे भांडे एवढे पडतात एवढ्या माणसांचे, तुम्ही तो एकटाच एवढं करत होता होय। काय सांगायचं, करते आता, तू येऊन तरी कुठलाही आराम आहे म्हणजे हाय आराम तसा, पण करते आता आपलं चालू आहे कस तरी ढकलायचं पुढं। घास घास पटापटा घास, उरी झाले पाऊस यायला लागलाय। बरं आता एक काम कर, आत्या म्हणली होती एक जण या कोणतरी बघ जा, त्यांना काही मदत लागली तर करून ये जा, मी आवडते तोवर घरातलं। हा जा पावसा पाण्याचं लवकर या। काव काय नाही, मी आवाज दिलता तुला आली बाई। हा काय केलं? काय नाही, भांडे घासत होते आता, भांडे घासून आले। हा ती काय करते मोठी? त्या मला भांडे धुवू लागत होत्या। मग तू खुरपं आणायचं, खुरपायला उलस नाही तर मी आणलं असतो खुरप खुरपायला। हा मग आणायचं ना बाई खुरप, खुरपायचं होत उलस रानात। बाई आता एवढं खुरपलंय? हा खुरपिलं ना मग आता येतान म्हणलं तुम्ही दोघी जणी, तर तू ती राहिली घरी, तू बसली तर आली तू म्हणती का कावा त्या, मग काय म्हणू मी? मला नाही बाई, मला त्याच म्हणलं की जा म्हणून, त्या लई बाबा काय काय बी अजून म्हणत होत्या, पण आता जाऊ दे। काय म्हणत होती त्या? बघ नाही तर तुम्ही माझं नाव घ्यासा ना उगं सांगसान त्यांना। काय बघ आता तुझं कशाला नाव सांगू मी? त्या मला म्हणत होत्या लग्नाच्या अगोदर मी सगळं काम करत होते, आत्या असून काहीच उपयोग नाही, सगळं पाहुणे रावळे आले तरी माझ्या एकटीला सगळं काम करायला आवत होत्या म्हणल्या। आणि काय म्हणल्या, एका दिवशी तर म्हणल्या चहा जास्त झाला, एक कप म्हणल्या मला प्यायला लावला। त्या म्हणत होत्या बाय मला, मला तरी काय माहिती आता तुमचं पहिलं काय काय नाही ती, मला म्हणल्या शिळं पाकं खायला देत होत्या। आणि लय काय काय सांगत होते अजून? काय काय सांगत होते अजून? अजून म्हणायच्या की खायचं जरी म्हणलं आणि काय करायचं जरी म्हणलं तर त्यांना विचारल्याशिवाय इकडचं पान तिकडं होत नव्हतं। मी कुणाला सांगत नाही बघा, आता तुम्हाला सांगते माझं नाव घ्यास आणि तिच्या पुढं तुझं नाव घ्यायचंय, पण तू आता नवीनच आली, नवीन आल्यावर काय तिला बोललं आणि तिला तरी काय दुःख दिलं बरं, मी तिला मसली सारखं सांभाळलं पण जातच सुनाची उलटी। आता मला मस्त, मी मला माहित आहे की तुम्ही मला किती चांगलं सांभाळलं, पण आज माझ्यापाशी बोलल्या उद्या कुणा कुणापाशी असंच सांगत फिरत असत्या, आता काय माहिती बाय त्यांना? बघू ना जा बघते ना तिच्याकडे, आता घरी गेल्यावर मी सांग बरोबर तिला विचारते काय केलं तुला। तर नाव घेऊ नका बघा, तुझं कशाला नाव घेऊ मी, नाव कशाला घेऊ तुझं? नाहीतर तिचं आता बघते असून माझ्या उलट्या टांगड्या करते, आधीच लय आगस्थळ आहे। आगस्थळे असू दे किती कवी, पण तिला मी सांगते आता बरोबर, तिला तर एवढं एवढं होतं घुंगरू आणलं होतं करून, आय बापाच्या इथं तर काही नव्हतं पण ते आणलं करून, तरी ती तसलं नखरं करतय आता इथं आल्यापासून। आता तुला सांगायची काय गरज होती तिला? आता काय कर तू, दोघी असून मी आतापर्यंत बिगर नेहरीची आहे का नाही? हा मग आता तू खुरप, मी आता जाऊन नेहरी करून येते, बघू दे मग आता तिला बी संध्याकाळी सुंभार तिचा बी चांगलं बघायला लावते, तिने बी लय वायताक दिलाय आता लय सुनांच्या पुढं पुढं करायचं ना। लय मला दाखवते काय मोठे पाना, आता बघ म्हणू की लय मोठी लय मोठी मोठीचा रुबाब कोण नसते सहन करत नाही, पण तिकडं कुठं गेलंय कुणाला ठेवाय हसवाल तुझं पुढं दिसाना बहीण काय व्हाय ना, घरात गेलं बसलंय का काय का झोपलंय गायत्री? हो पाणी घेऊन ये बाय मला। बर बर आले आले। हा ये लवकर। लवकर आल्या त्या? हा आले ना बाई लवकरच। ओरखली बाई काम सगळी? हा ओरखले ना काम, आता दुपार पोवत बा बिगर नेहरीची बसले आले घरी बाखर खायला। आता ऐका
आता मी काय तशी म्हणले का तुम्हाला? मग कशी म्हणली? आता तू म्हणली उरकले का काम, मग मी सांगितले झालं तुमचं बोलणं भाषण काय झालं असन काय, तुला लय सासर रोज केला एवढं एवढं घुंगरू होत तसं आणलं नांदा म्हणून ते माझ्या फायदा घेतला तो. कोण म्हणला आता तुम्हाला हे काय काय म्हणताय तुम्ही मला सासरूस बिसरूस? आता तो काय म्हणले तुझी, तुला माहिती असेल ना काय बोलले काय चालले तुले, म्हणते मला एवढा सासरूस केला सासूने असं केलं सासूने शिळत चारलं चेहाच पाजला मग काय साखर फुकट येते का? पण आत्या मी कुणाला तरी काहीतरी म्हणले का घेतलं, पण बरं पिला तर पिला काय झालं, मी कुणाला काय बोलते का? आता मलाच काय माहिती नाही तू काय बोलली काय नाही, तुला नाही का आता आठवत? हे बघा आत्या तुम्हाला कुणी काय सांगितलंय मला माहित नाही, पण मी कसलं काय बोललेच नाही, उगा भांडण लावून द्यायची काम कोण करायला लागले? आता ते कोण करलंय काय केलं ते तुला माहिती आणि तुला सगळं ठाव आहे. पोर कामा धंद्याला जाते, तुम्ही घरात आयत खातात की हिला त्याला याला त्याला कुचू कुचू करीत बसतात काय करतात काय नाही काय, तुला एवढा सासरवस केला? मगाशी काजलला बसल्या बसल्या मी दोन शब्द बोलल्यात माहिती नाही आणि तुझं काय मला माहिती नाही, मी दिवसभर कामाला जाते मग तुम्ही घरात काय बोलतात काय नाही ते तुलाच माहिती. मग सासूरवास केलाय तुम्हाला कुठून कळलं? एवढे दिवस नाही बरं कुणी म्हणलं, मी तरी तुम्हाला कधी म्हणले का तुमचा सासूरवास आहे मला? मला कळल्याशिवाय कशी काय तुला बोल, मी काय इतके दिवस तुला म्हणले, मग तुला काय सासूरवास केलाय इतके दिवस मी? अहो पण मी कधी म्हणले तुमचा मला सासूरवास झालाय किंवा काय झालंय, कशी बशी मी काढते ना दिवस, कोण म्हणलं सासूरवास केला? कशी बशी दिवस काढते मग तू म्हणल्याशिवाय, तुला आता कसं काय झोमलं? तू म्हणले असेल ना काय म्हणलंच नाही म्हणून झोमलं ना, मी म्हणले असते तर बाई मी म्हणले असते मी म्हणलं म्हणून तुम्हाशी मी भांडी घासीत होते. भांडी घासताना काजल होती, काजलला मी फक्त एवढंच म्हणलं की बाया पटकन उरक ना तर सासूबाई खवळते, आणि एवढंच म्हणले. तर तिने तुम्हाला काय सांगितलं वाढून ते मला नाही माहिती. सांगितलं म्हणजे तुला नक्की माहिती आणि तुला माहितीच आहे की तू काय बोलली ती. आता मग म्हणते की एवढं बोलले की एवढं कसं काय बोलली? एवढं नाही बोलली, तू सांगितलंच असेल की अशा आत्या करीत होत्या तशा आई करीत होत्या. मी तुमचा स्वभाव कळावा म्हणून तिला सांगितलं, ती नवीन आहे म्हणून थोडं सांगितलं. असं सांगतात का मला सासूने चहाच पाजला असंच केलं हे आहे का असं स्वभाव आहे का? मग द्यायचं का सगळं ओतून, सगळं तुम्हाला वाऱ्यावरच सोडायला लावायचं? अहो आत्या ती सांग ती लावून दिलं आपल्या दोघीच, तुम्हाला नको आहे कळायला? मला काय कळायला पाहिजे हे बघा, तुम्हाला काय करायची कसं करायची ती करा. असे पोटात कावळे वरडायला लागले, वारे खातात पितात आरामशीर बसतात आणि परत काहीतरी इकुनी रिकुची निंदी काढीत बसतात सासूची. तुम्हाला जेवाय केलंय ना मी घरात, आता कुणाला ठाव काय केलंय जेवाय आहे का नाही का करते वाऱ्याकडे तोंड केलंय की जेवायला जात आले तिच्याकडे बघते तिने काय तुम्हाला कान फुकट अशी भांडण लावीन की तू आपल्यामध्ये खुरपून घ्या. मी आता एक हात लावणार नाही कशाला, मी आता चालले जेवायला. नका नका तुम्ही काय हात लावता, मोठी सून आहे ना मी, ती बारकी आहे तुम्ही मोठे आहे, मीच करते ना सगळं. हा का गे ए वसड तोंडे, काय सांगितलं मी? काय सांगितलं तुला? नाही दोन गोष्टी बोलले तर काय काय सांगितलं माझ्याबद्दल? हा ते येऊन मला किती बडबड करू लागले काय बोलो बरं त्यांना काय बडबड केली विचारते मी, आणि मी काय सांगितलं बोलो बरं? तूच होती तिथं भांडे घासताना, मी तुला चार गोष्टी सांगितल्या, तू पण सून आहे म्हणून तुला मी कळावं म्हणून चार गोष्टी सांगितल्या, तू पण त्याला तेल मीठ मिरचू सगळं लावून सांगितलं. काय सांगितलं मी ते सांग ना पहिलं, काय सांगितलं मी? काय म्हणे विचारायचं काम आहे ना, काय सांगितलं? विचारलं विचारून चाललंय मी. तुला कोणी सांगितलं एवढं सासूरवास केला नाही ते? मी तुला कळ म्हणले बरं सासूरवास केलाय, तुला चार गोष्टी सांगितल्या फक्त सासूच्या जरा माहित असावा स्वभाव म्हणून, तर तू पर लागन तेल सगळं मीठ मिरचू सांगितलं. त्यांनी सांगितलं ना, मग त्यांना बोलायचं मला बघू द्या मी काय काय सांगितलंय त्यांना. तुम्ही लगेचच्या लगेच बोलायची गरज नाही, कळलं ना? त्यांना जर मी सांगितलं असं ना मग बघताय बोलायचं नंतर, अगोदर त्या माणसाने इथं आणायचं मग समोरासमोर बोलायचं काय असं ते कळलं ना? अगं समोरासमोर बोलाय मी काय चार बाहेर जाते कुठल्या बाहेर जाते सांगायला? तुलाच मी मग असे भांडे असताना बोलले, तूच सांगितलं तू चाललं मला नाही माहिती. आता तुम्ही माझ्यावर बोलता म्हणलं कुणाजवळ सगळ्यांसमोर बोलल्याच असं तुम्ही बोलले मी कुठं दिसत मला तसलं ते मला म्हणलं म्हणूनच मी सांगितलं. मी काय एवढं तेवढं वाढून नाही सांगितलं, जे जे काय बोलले ते सांगितलं. मला काय स्वप्न नव्हतं पडलं तुम्हाला असं केलं तुम्हाला असं केलं म्हणून. मी सासूरवास केलाय काय म्हणले सासूरवास केलाय म्हणून तू सांग बरं मला. मी काय म्हणले सासूरवास मी नाव बी नाही घेतलं त्यांना, येऊ द्या बरं सासूरवास काय. मला काय म्हणलं फक्त ह्या केलं मला लय काम पडत होतं हे करत होतं तेवढं सांगितलं मी, दुसरं काय सांगितलं ना मी तुम्हाला. लगेच मिरची लागली मी काय खोटं नाटत नाही वाढून काय सांगितलं, जे आहे तेच सांगितलं मी. पण मग म्हणायचंच नव्हतं तुम्हाला, एवढंच माहित होतं ना माझ्याजवळ बोलायचंच नव्हतं ना, माझं बोलायचंच नव्हतं. मग माहिती ना मी विचारत होतं बया तुम्हाला लय हे का बया तुम्हाला काम पडते का, कोणी विचारलं होतं तेवढं विचारायचं नव्हतं विचारायचं मग एवढं माझ्या काळजीची अकरा हा काय नव्हतं लावलं तुम्हाला कळलं.
भांडी धुवायला बोलवलं मी बोकांडी बसाय नव्हतं बोलवलं चाड्याला माझ्यावर बाई आता तेवढंच राहिलं तुझ्या बोकांडी बसायचं घे की तुला बसून घ्यायचे त्याला मला काय बोकांडी भरायचं चाड्या तर लावून झाल्या आणि सांगून घरातलं सगळं करायला लागली गुरा ढोरा
लावा करायला खाऊ देना बड़ा तुम्ही।